नमस्कार, लाईव कोल्हापूरमध्ये मी दीपाली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता मी आले सौ अमृता भंडगे यांच्या घरी आणि आज त्या आपल्याला दिवाळी निमित्त एक खास मेनू करून दाखवणार आहेत. नमस्कार मॅडम, मला सांगा तुम्ही आज आम्हाला कोणता पदार्थ करून दाखवणार आहे? मी आज तुम्हाला सोलापुरी पद्धती करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये वेगळी असते आणि इतर वेळेपेक्षा लहान साईज असते आणि पूर्ण मरी असते. आणि त्याच्यामध्ये तांदळाची पिठी एक आलवून पूर्ण असं बर आणि मीठ मोहन आणि आपलं नेहमीच्या पद्धतीचं सारण बर ज्याच्यामध्ये आपण खोबरं सापिठी साखर रवा खसखस तीळ मिलायची पावडर बेदाणे चारोळे असं सगळं घालून तयार केलेलं आहे. बर, आपण घेऊयात करायला. एक वाटी रवा घेतलेला आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ. रवा अगदी बारीक घ्यायचा का? हो, रवा अगदी बारीक घ्यायचा जेणेकरून तो नंतर मळताना व्यवस्थित येईल. जाड रवा असेल तर तो मळला जात नाही व्यवस्थित, त्याच्यासाठी बारीक रवा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे आपण मोहन घेतलेलं आहे तुपाचं, ते घालायचं आहे. साधारण किती असावं? 2 चमचे. बर, एक वाटीला ते आदल्या दिवशी पीठ भिजवायचं की कसं करायचंय? किमान ते 5 ते 7 तास तरी भिजलं पाहिजे. बरं, मग ते आपण आपल्या करण्याच्या ह्याच्यापूर्वी एक 5-7 तास तरी मळून ठेवायचं व्यवस्थित. अच्छा, त्याच्यामध्ये दुधाने ते पूर्ण मळायचंय, त्याला पाणी नाही घालायचं जेणेकरून ते खुसखुशीत होतील व्यवस्थित. बरं, या करंजा बघ आपण दुधामध्ये करतो आता किती दिवस टिकतात? या तरी 15 ते 20 दिवस आणि जर आपण फ्रीज मध्ये वगैरे आपलं ठेवलं तर किमान एक 25 दिवस तरी चांगलाच टिकतात. आता एक 5-7 तास मुरला की व्यवस्थित छान होईल. आणि मग त्याच्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित कुठून घ्यायचंय कलबत्त्यात एक 5-7 तास मुरल्यानंतर आणि त्याच्यानंतर गोळा करून लाटून त्याला साटा लावून आपल्याला त्याचे वहे करायचे. आता याच्या आपण गोळ्या करून घ्यायच्या का? हा, पहिला याला पूर्ण गोळ आपण चपाती सारखं लाटून साठा लावून घ्यायचा आहे. बरं, पूर्ण आणि 2 स्टेपमध्ये साठा लावा लागतो जेणेकरून त्याला पदर व्यवस्थित सुटले जातील. बरं, आणि त्याला फुलाचा असा आकार येईल. तुम्हाला या कामामध्ये कोण कोण मदत करते घरामध्ये? मला यामध्ये माझ्या सासूबाई, नणंदबाई आणि मिस्टर. अच्छा, सगळ्यांची मदत होते तुम्हाला? सगळ्यांची. मला सांगा तुम्ही ऑर्डर घेता या सगळ्याची तर तुमच्याकडे म्हणजे फक्त करंजीच करून देता की आणखीन कुठले? नाही, सगळे पदार्थ, दिवाळीचे जे सगळे पदार्थ, मसाला वडी, चकली, खारी शंकरपाळी, गोड शंकरपाळी ज्याची रेग्युलर असते तशी, ते सगळ्या प्रकारचे आम्ही करून देतो. शेव पापडी जशी ऑर्डर असेल तसं देतो, पण आधी ऑर्डर घेऊन नंतर घरपोच. चपाती सारखं करून मग लाटून पुन्हा चपाती तयार करायची. बरं, पुन्हा त्याला साटा लावावा लागेल अजून. बरं, आता मग त्याला थोडं पातळ लाटायचं अजून जेवढं आपलं. आणि हे अशा प्रकारे दाबायचे जेणेकरून त्याचे पदर बाहेर सुटले जातील. बरं, लंबगोल असे गोळे लाटून आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं. याची एक पद्धत आहे. हा, याची एक पद्धत आहे जेणेकरून कसं आहे जे आपले लेअर असे राऊंड आले होते ते दोन्ही साईडला बाजूला आले पाहिजे. बरोबर, म्हणजे आपण ज्या रेग्युलर ज्या करंजा कशा कट करून कट वगैरे नाही, याला कट वगैरे काही करण्याची गरज नाही. कट केलं तर ते पदर सगळे निघून जातात, मधलं स्पीड तर राहतं. असं वरच्या बाजूला थोडस तूप लावून घेऊ दूध जेणेकरून ते चिटकेल व्यवस्थित. बरं, आणि याच्यामध्ये मात्र सारण अगदी भरपूर भरायचंय, पूर्ण गच्च अशी झाली पाहिजे. तुम्हाला आता मला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत.
म्हणजे तुम्हाला आधी ह्या करंजे येत होत्या? नाही नाही, मी नंतर सासूबाईंकडून पूर्णपणे शिकले. ह्या अशा प्रकारे हलक्या हाताने दाबायचे, नाही तर ते पदर जे आपण केलेले असतात ते दाबले जास्त पण येते. तुमची गरज नाही. आम्ही कसं करतो, शाळांमध्ये लेडीज आपल्या शिक्षक असतात ज्या, त्यांना अगदी तोंडावरती सुट्ट्या पडतात, त्या काही करत नाही. मग त्यांना आम्ही त्यांच्या घेऊन येतो शाळेत चालू असताना, आणि मग त्यांना सुट्टी लागायच्या आदल्या दिवशी वगैरे शाळेत पोच करतो. किंवा ऑफिसेसमध्ये ज्या आपल्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही सेल सोय करतो. तुमचे ठरलेले कस्टमर्स असतात? हां आहे. आता कसं, मागच्या वर्षी आम्ही इथे नवीन असल्यामुळे पहिल्यांदा सॅम्पल नेऊन दिले, त्यांना दाखवले टेस्ट वगैरे. मग यावेळेस आम्हाला तसं काही करण्याची गरज पडली नाही. आम्हाला आधीच फोन आले की आमची यावेळेची ऑर्डर तुम्हाला आहे, आणि आतापर्यंत जवळजवळ आम्हाला 150 ते 200 किलोची ऑर्डर आलेली आहे. नाही सगळं सगळं हां असं, पण त्यामुळे जास्त करंजीची आहे. तेल व्यवस्थित तापलंय, आपण तळलं. या आता आम्हाला तसं पहिले तर खूप लांबपासून येतात. आम्ही आता गेले 2 वर्ष जे मेन आपले बॉलिवूडचे डायरेक्टर आहेत आशुतोष गोवारीकर यांना आम्ही ह्या करंजा पोच करतो. गेले 2 वर्ष झाले आमच्याकडे त्यांच्या फराळची ऑर्डर असते. अच्छा, हे तिकडेपासून फेमस म्हणजे पूर्ण हे झाले बॉलिवूड पर्यंत तुमची करंजीची खासियत पोहोचलेली आहे. तर थोडा मंदा असं वगैरे बाजार आहे का? हो हो, कारण ते पटकन लाल होतात, लालसर पण येतो त्याला. आणि थोडंसं अवकाश तळा लागतो, कारण का त्याला जे पदर सुटतात ते खूप खुसखुशीत असल्यामुळे निघून जाण्याचं शक्यता असते. त्यामुळे खूप सावकाश पद्धतीने ते करावं लागतं. आणि या लगेच तळून पण होतात, जास्त वेळ लागत नाही त्याला. तिने सोलापुरी पद्धतीच्या करंजी तयार खाण्यासाठी. तर ह्या सोलापुरी करंजी आता आपल्यासमोर तयार झालेल्या आहेत, आणि आता मी याची टेस्ट बघणार आहे कशी झाली आहे ती. खरं खूप सुंदर आणि अप्रतिम झालेल्या आहेत ह्या. आपण पाहू शकता की याला छान पद सुटलेले आहेत, आणि करंजी जी आहे ती पूर्ण ठसठशीत भरलेली आहे सारणाने, त्यामुळे खाण्यात एक वेगळीच मजा आहे. गोड आहे, आणि वरती रव्याचं जे आवरण आहे त्यामध्ये त्यांनी तुपाचा जो साठा करून घातलेला आहे, त्यामुळे तुपाचाही तेवढाच त्याला फ्लेवर छान आलेला आहे. अतिशय सुंदर झाली मॅडम.